पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या विचार प्रबोधन पर्वास काल सकाळी 6:30 पासून सुरुवात झाली आहे. पिंपरी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या शेजारील मैदानात दिनांक 11 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीत विविध सांस्कृतिक प्रबोधनात्मक कार्यक्रम, चर्चासत्र, परिसंवाद, शाहिरी जलसे, प्रबोधन कार्यक्रम संपन्न होत आहेत. या प्रबोधन पर्वाचे उद्घाटन सकाळी 10:15 आयुक्त तथा प्रकाशक राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सोमवार दिनांक 11 एप्रिल रोजी महात्मा फुले जयंती दिनी विचार प्रबोधन पर्वास सुरुवात झाली आहे. सकाळी 6:30 महापालिका कर्मचारी वृंदांकडून भीमज्योती पहाट कार्यक्रमाद्वारे महामानवांना संगीतमय अभिवादन करण्यात आले. सकाळी 10:00 महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत महात्मा फुले यांच्या प्रतिमेस व पिंपरी येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी विविध सांस्कृतिक तसेच प्रबोधनपर कार्यक्रमांची रेलचेल असणार असून सायंकाळी 4:30 माध्यमांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि भारतीय संविधान या विषयावर परिसंवाद झाला. यामध्ये प्रसिद्ध कवी, भाष्यकार तसेच चित्रपट निर्माते रामदास फुटाणे, अभिनेते किरण माने, कवी तथा अभिनेते सौमित्र उर्फ किशोर कदम, साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर सुभाष वाघमारे सहभागी झाले. सायंकाळी 6:30 ख्यातनाम गायक मुकुंद ओहाळ यांच्या प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम झाला. रात्री 8:00 पैस रंगमंच प्रस्तुत क्रांतिसूर्य ते महासूर्य एका सागराचा प्रवास हा नाट्यमय सांगतिक अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. दरम्यान 11 एप्रिल ते 15 एप्रिल पिंपरी चिंचवड येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे महापालिका आणि बानाई संघटनेच्या संयुक्त विद्यमाने बेरोजगार युवक युवतींसाठी स्वयंरोजगार व उद्योजकता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून 15 एप्रिल रोजी रोजगार मेळावा घेण्यात येणार आहे. जनहित न्यूज साठी देवा भालके, पिंपरी चिंचवड, पुणे.